नमस्कार, मी मनोहर इनामे सर। सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामे सर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नक्कीच तुम्ही जर नवीन असाल, सर्वप्रथम माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल, तर 100% चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक, समाज उपयोगी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक ज्या काही घडामोडी घडतात या सर्व बाबतीतच अपडेटेड व्हिडिओ मिळत असतात। नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण या उन्हाळ्यामध्ये इंग्रजी आपल्याला पक्की करायची अशा निर्धाराने आपण लेक्चर सुरू केलेले आहे आणि आतापर्यंत आपण 15 लेक्चर घेतलेले आहे। 15 लेक्चर पैकी अगोदरच्या 10 ते 11 लेक्चर मध्ये आपण शब्द शब्दाचे मराठीतून अर्थ वाक्यात उपयोग अशा पद्धतीने सिरीज आपण चालू केलेली। आपण 5-6 लेक्चर आपण मध्यंतरी आपण ऍडॉम्स अँड फ्रेजेसचे घेत आहोत, त्यातला आजचं शेवटचं लेक्चर असेल। उद्या परत आपण शब्द आणि शब्दार्थाचे अर्थ वगैरे त्याचा इंग्लिश मधून वाक्यात उपयोग आणि त्याचा मराठीतून अर्थ अशा पद्धतीने लेक्चर सिरीज उद्यापासून परत ते लेक्चर चालू होतील। म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे बेसिक गोष्टी आपण कम्प्लीट करून घेतोय, त्यानंतर हे सर्व लेक्चर सिरीज संपल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी ग्रामर सगळं कम्प्लीट करून घेऊ। नंतर ग्रामर झाल्यानंतर आपण काय वाक्यरचना सगळ्या गोष्टी कम्प्लीट झाल्यानंतर आपण बोलायचं कसं, इंग्रजी संवाद कसा साधायचा यावरती लेक्चर सिरीज चालू करून देणार आहे। ठीक आहे, तर नक्कीच जोडले जा तुम्ही माझ्यासोबत, कंपल्सरी कायम राहा, 100% इंग्रजी तुम्हाला फायदा होईल म्हणजे होईलच। चला तर मग आपण आज आपले 10 शब्द जे की ऍडॉम्स अँड फ्रेजेस मधले आपण घेतलेले वाक्प्रचार घेतलेले त्याचा नेमकं इंग्रजीमध्ये वेगळा अर्थ असतो, त्याचा ऍक्च्युअल शब्दशः वेगळा अर्थ असतो, म्हणजे कुठे वाक्यामध्ये कुठे कुठे त्या वेगळ्या अर्थाने आपण वेगळ्या इंटेन्सने आपण ते शब्द किंवा वाक्प्रचार आपण युज करत असतो, बघूया आपण नेमकं कुठल्या याचा काय अर्थ होतो तो। पहिला त्या ठिकाणी वाक्प्रचार आहे आपला टू हँड ओव्हर। टू हँड ओव्हर स्पेलिंग आहे TOHANDOVER, टू हँड ओव्हर। टू हँड ओव्हर याचा शब्दशः अर्थ वेगळा आणि या ठिकाणी तुम्हाला पहा इंग्रजीमध्ये आपण काही ठिकाणी त्याचा अर्थ काय वापरतो, काय म्हणून वापरतो माहितीये का, टू ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनदर, म्हणजे एखादी गोष्ट काय एकापासून दुसरीकडे म्हणजे दुसऱ्याकडे देणे आपण त्याला मराठीतून म्हणतो सोपविणे किंवा हवाली करणे, या गोष्टी करता आपण काय करतो टू हँड ओव्हर हा वाक्प्रचार इंग्रजीमधला आपण काय करत असतो वापरत असतो। ठीक आहे, त्यानंतर पुढचा आहे पहा टू एंड इन अ स्मोक। टू एंड इन अ स्मोक म्हणजे नेमकं काय, तर टू एंड इन अ स्मोक याचा इंग्रजीमध्ये आपण कशासाठी वापर करतो, तर टू कम टू नो प्रॅक्टिकल रिझल्ट। टू कम टू नो प्रॅक्टिकल रिझल्ट म्हणजे काय, तर प्रयत्न निरर्थक जाणे, एखाद्या गोष्टीचा त्या ठिकाणी प्रयत्नाचा फायदाच न होणे, या अर्थाने आपण काय आहे टू एंड इन अ स्मोक असा वाक्प्रचार आपण वापरत असतो। वाक्प्रचार म्हणा म्हणजे त्या ठिकाणी म्हणी म्हणा याचा काय आहे, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा असतो, लक्षात ठेवा शब्दाचा अर्थ वेगळा असतो, पण त्याच्या पाठीमागचे इंटेन्स त्याच्या पाठीमागचे भावभावना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। जसं इंग्रजीमध्ये आहे तसे मराठीमध्ये पण वाक्प्रचार व म्हणी आहे आणि आपण हे सगळे बालपणी शिकलेलो आहोत। ठीक आहे, त्यानंतर पुढचं आहे टू गिव्ह द कोल्ड शोल्डर। टू गिव्ह द कोल्ड शोल्डर आता याचा नेमकं कशासाठी वापर होतो किंवा याचा त्या ठिकाणी इंग्रजी अर्थ काय होत असेल, तर डिलिव्हरेटली इग्नोर टू समवन म्हणजे काय, जाणीवपूर्वक एखाद्याकडे दुर्लक्ष करणे, एखाद्याला निग्लेक्ट करणे, या गोष्टी करता आपण काय करतो टू गिव्ह द कोल्ड शोल्डर अशा पद्धतीचं वाक्प्रचार आपण काय करत असतो युज करत असतो। त्यानंतर पुढचा आहे आपला टू डिस्पोज ऑफ। टू डिस्पोज ऑफ म्हणजे काय, त्याचा इंग्रजी मीनिंग होतो टू सेल। टू सेल म्हणजे काय, विकणे, विकून टाकणे, या अर्थाने आपण काय करतो इंग्रजी वाक्प्रचार टू डिस्पोज ऑफ असा शब्द त्या ठिकाणी काय करतो आपण युज करतो। लक्षात ठेवा ओएफ ऑफ आणि OFF ऑफ याच्यामध्ये फरक आहे, ऑफ इथ ओएफ घेतलेला मी। त्यानंतर पुढचा आहे पार्ट टू फेस द म्युझिक। टू फेस द म्युझिक म्हणजे नेमकं काय, तर त्याचा म्हणजे फेस द म्युझिक म्हणजे संगीताला सामोरे जा, म्युझिकला सामोरे जा असं काही का नाही, तर त्याचा इंग्रजी अर्थ या वाक्प्रचाराचा इंग्रजी अर्थ काय होतो माहितीये का, टू फेस क्रिटिसिझम म्हणजे काय, टीकेला सामोरे जाणे, टीकेला सामोरे जाणे। कधी कधी आपल्याला बऱ्याच वेळेस टीका म्हणजे काय समोरच्यांच्या सहन कराव्या लागतात, नको त्या, कारण आपल्याकडून थोड्याफार काही चुका झाल्या आणि लोक बारकाईने चुकांकडेच लक्ष देऊन आपल्यावर टीका करत असतात पा, बरोबर ना, परंतु टीकेला सामोरे जाणे म्हणजे काय टू फेस क्रिटिसिझम म्हणजेच काय टू फेस द म्युझिक असा आपण त्या ठिकाणी वाक्प्रचार युज करू शकतो। त्यानंतर 6 नंबरचा टू इट डर्ट।
टू इट डर्ट, टू इट डर्ट म्हणजे काय घाण्याचे पदार्थ खाणे का, तसा शब्दाशी असा अर्थ तसा होतो, परंतु त्या ठिकाणी याचा इंग्रजीमध्ये कसा अर्थ होतो, टू सबमिट अँड इन्सल्ट म्हणजे मुकाट्याने अपमान सहन करणे, मुकाट्याने अपमान सहन करणे या अर्थाने आपण काय टू इट डर्ट म्हणजे काय असं त्या ठिकाणी वाक्प्रचार आपण युज करतो. त्यानंतर पुढचं आहे पहा टू कॅरी द डे, टू कॅरी द डे म्हणजे याचा अर्थ काय होतो, इंग्रजी मिनिंग काय होतो इथं, टू विन अ विक्टरी, टू विन अ विक्टरी म्हणजे जिंकणे, जिंकणे या अर्थाने काय का टू कॅरी द डे असा वाक्प्रचार सुद्धा आपण काय करतो युज करत असतो. त्यानंतर पुढचं आहे पहा टू हिट बिलो द बेल्ट, टू हिट बिलो द बेल्ट म्हणजे काय, याचा तसा शब्दाचा अर्थ तर खूप वेगळा वाटेल तुम्हाला, परंतु याचा अर्थ काय होतो, याचा काय इंग्रजी इंटेंडना अर्थ वापरला जातो, टू टेक अनफेअर मीन्स म्हणजे काय, अयोग्य मार्ग स्वीकारणे, चुकीचा मार्ग स्वीकारणे, नको तो मार्ग स्वीकारणे, त्याला आपण काय इंग्रजीमध्ये वाक्प्रचार वापरू शकतो टू हिट बिलो द बेल्ट. त्याच्यानंतर टू गो टू बाथ, टू गो टू बाथ याचा शब्दाचा अर्थ वेगळा आहे, परंतु इथं काय अर्थाने वापर म्हणजे काय अर्थाने वापर केलेला त्याचा, टू बी अ बेगर म्हणजे भिकेला लागणे, वाईट दिवस येणे, खूप वाईट दिवस येणे, भिकेला लागणे, आपण म्हणतो ना त्याची खूप चांगली परिस्थिती होती परंतु तो आता भिकेला लागला, भिकेला लागला म्हणजे काय, वाईट दिवस आले त्याच्यावरती, त्याची परिस्थिती आता खूप अत्यंत दयनीय झाली, त्याला आपण इंग्रजीमध्ये टू गो टू बाथ असा त्या ठिकाणी शब्द वाक्प्रचार आपण युज करू शकतो. आणि हे मी माझ्या मनाने सांगत नाही बरं का, हे बुक्स मध्ये आहे, म्हणजे तुम्हाला तुम्ही परत म्हणताना मनाने सांगतात काय सर, तसला भाग नाही, तर बुक्स मध्ये ऍज इट इज आहे, तर त्या बुक्स मधलं मी तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित समजून सांगतोय फक्त, ठीक आहे. त्याच्यानंतर टू गो टू द डॉग्स, टू गो टू द डॉग्स आता याचा शब्दाचा अर्थ वेगळा होईल, पण टू गो टू द डॉग्स याचा वाक्प्रचार इंग्रजीचा अर्थ, इंग्रजीमध्ये याचा अर्थ काय होईल म्हणजे का, टू गो टू रिन, टू गो टू रिन म्हणजे काय, सर्वनाश करून घेणे, सर्वनाश करून घेणे या अर्थाने टू गो टू द डॉग्स असा वाक्प्रचार युज केला जातो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही का, काही वाक्प्रचार म्हणजे काही शब्दांचा समुचे याचा स्वतःचा एक सेल्फ वेगळा अर्थ होत असतो, परंतु त्याचा इंग्रजी मिनिंग वेगळा अर्थ होतो, आणि ते कधी कधी त्याचा म्हणजे त्या ठिकाणी वाक्यात त्याचा कशासाठी वापर केला यानुसार त्याची भूमिका ठरत असते, त्यालाच आपण काय ऍडम्स अँड फ्रेजेस म्हणतो, म्हणजे वाक्प्रचार व म्हणी या हा भाग तुम्हाला कळावा, हा भाग तुमच्या परिचित व्हावा म्हणून मी मागच्या चार पाच लेक्चर पासून ऍडम्स अँड फ्रेजेस म्हणून त्या ठिकाणी काय घेतले. त्यानंतर आता इथून पुढच्या भागामध्ये मी इंग्रजी थोडे कठीण शब्दार्थ, त्याचा वाक्यात उपयोग, त्याचा मराठीतून अर्थ, त्या वाक्याचा पण मराठीतून अर्थ, अशा पद्धतीचे लेक्चर सिरीज जशी आपण चालू केली तसं सिक्वेन्सनुसार आपण पुढे घेऊन जाणार आहे. आपलं टार्गेट आहे का या उन्हाळ्यामध्ये आपण तब्बल काय कमीत कमी 5000 पुढे शब्दार्थ आपल्याला काय करायचे पाठ करून घ्यायचे, ते पण चालता बोलता हसत खेळत दररोजचं लेक्चर बघून, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आजचा भाग 16 या ठिकाणी संपला. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, इतरांनाही माहिती मिळून द्या. आपली भेट आता उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन 10 शब्दार्थ, त्याचा मराठीतून अर्थ, वाक्यात उपयोग, इंग्लिशमध्ये वाक्यात उपयोग आणि त्याचा मराठीतून अर्थ. आजच्यासाठी इतकंच, धन्यवाद.